नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम। मी प्रियांका राऊत आज तुम्हा सगळ्यांचं नम्य वेधशाळेच्या या खास मुलाखतीत सहर्ष स्वागत करते। आणि आज आपल्यासोबत आले आहे डॉक्टर श्रद्धा बायस, ज्यांनी होमिओपॅथी याच्यामध्ये स्पेशलायझेशन केलेलं आहे। आणि याचवर आज आपला विषय आहे आर्थरायटिस म्हणजे संधिवात। आणि मला असं वाटतं युवकांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांमध्ये आजकाल जी कॉमन जे थ्रेट्स आहेत किंवा कॉमन प्रॉब्लेम्स आहेत की जॉईंट्स दुखत आहेत किंवा हाड दुखत आहेत किंवा कंबर दुखी आहे, या प्रकारच्या कॉमन विषयाबद्दल आपण बोलणार आहोत आर्थरायटिस बद्दल। तर सर्वप्रथम मॅडम, आर्थरायटिस म्हणजे काय नेमकं? आता जसं म्हणलात की आर्थरायटिस, आर्थरायटिसच्या ह्याच्या नावामध्ये अगर आपण डिवाइड केलं की ऑर्थो मीन्स बोन म्हणजे हाड, आणि आयटिस मीन्स इन्फ्लामेशन म्हणजे की कुठल्याही प्रकारचं इन्फ्लामेशन म्हणजे स्वेलिंग होणं, त्या बोनला त्रास होणं, पेन होणं, स्टिफनेस येणं म्हणजे अकडल्यासारखं होणं, ह्याला आपण आर्थरायटिस म्हणतो। बघा, आता जसं तुम्ही म्हणलात की आता हा युवकांमध्ये पण होतो, ओल्ड एज मध्ये पण होतो, आता नेमकं कसं आणि त्याचं टाईप काय? नेमकं आता आर्थरायटिस मध्ये 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत की नेमकं त्याच्यामध्ये मी मोस्ट प्रोबॅब्ली जे कॉमनली आमच्या प्रॅक्टिसमध्ये बघायला येतं त्याच्यामध्ये जसं की सुरुवात आम्ही संधिवातापासून म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे एज रिगार्डिंग जो होणारा जो आजार आहे त्याला आम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस असं म्हणतो। की याच्यामध्ये नेमकं काय होतं की हाडांमध्ये झीज होणं आणि त्याच्यामधले जे दोन हाडांमध्ये एक द्रव्य असतो त्या द्रव्याचं प्रमाण कमी होणं। आता नॉर्मली हे दोन सांधे, आता या दोन सांध्यांमध्ये कसं आहे की जो स्पेस असतो वयानुसार काय होतो की हा स्पेस कमी व्हायला लागतो आणि या दोन हाडांमध्ये अशी घर्षण व्हायला लागते। घर्षण झालं म्हणजे फ्रिक्शन झालं, फ्रिक्शन झालं म्हणजे की पेन झालं, या सगळ्या गोष्टी ह्या संधिवाता म्हणजे ऑस्टिओ आर्थरायटिस मध्ये आपल्याला दिसायला येतात। आता त्याच्यामधला हा दुसरा प्रकार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे ज्याला आपण कॉमनली आमवत असं म्हणतो। आता नेमकं ह्याच्यामध्ये काय होतं की ह्याला आम्ही ऑटोइम्युन डिसीज असं म्हणतो। आता नेमकं ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय? तो ऑटो म्हणजे की सेल्फ मेड, आणि इम्युन म्हणजे आपली रोगप्रतिकार शक्ती, आणि डिसीज म्हणजे आजार, म्हणजे असे आजार ज्याच्यामध्ये तुमची स्वतःची इम्युनिटी म्हणजे स्वतःची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती तुमच्या अगेन्स्ट काम करायला लागते। म्हणजे ज्या सेल जे आपल्या शरीरामध्ये हेल्दी सेल आहेत त्यांचं काम काय की एखादं इन्फेक्शन बाहेरून येत असेल त्याला बाहेरच्या बाहेर पाठवणं म्हणजे आत न येऊ देणं हे मेन काम आहे। पण त्याच्यामध्ये काय होतं की रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवातमध्ये काय होतं की ती जे ऑटोइम्युन सेल आहेत म्हणजे ते चांगले सेल त्या दुसऱ्या चांगल्या सेलला मारतात आणि त्यामुळं काय होतं की ऑटोइम्युन डिसीज क्रिएट होतो, त्यालाच आपण आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस असं म्हणतो। आणि तिसरा जो प्रकार जो म्हणतो की आम्ही त्याला गावटी आर्थरायटिस म्हणतो की गावटी आर्थरायटिस मध्ये काय व्हायला लागतं की शरीरामध्ये एक युरिक ऍसिड लेवल आहे की ज्याचं प्रमाण अगर शरीरामध्ये आहे त्याच्यापेक्षा अगर खूप प्रमाणापेक्षा जास्त झालं त्याच्यामुळे हा होतो। हा कॉमनली कसा आहे की आपल्या पायाचा जो अंगुठा आहे किंवा अंगठा आहे त्याच्यामध्ये तो दिसतो। नेमकं काय होतं की त्या अंगुठ्याला की नॉर्म तो फुगतो, लालसर कलर यायला लागतो आणि सिव्हिअर पेन म्हणजे एकदम सडन येतो आणि तो म्हणजे रुग्णाला नॉर्मल त्याला टच केला सुद्धा तरी वेदना जाणवायला लागतात की म्हणजे एवढा सिव्हिअर लेवलला हा गावटी आर्थरायटिस असतो। आता नॉर्मली ह्याच्यामध्ये कसं आहे की लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळे पण हा खूप बघायला भेटतो किंवा डायटरी गोष्टी अगर तुम्ही व्यवस्थित नाही बघितलं त्याच्यामुळे होऊ शकतो। त्याचबरोबर व्हायरल आर्थरायटिस आहे, बॅक्टेरियल आर्थरायटिस आहे, त्याचबरोबर अँकोलायझिंग स्पॉन्डिलायसिस म्हणजे हाही एक ऑटोइम्युन डिसीज आहे। ह्याच्यामध्ये सुद्धा काय व्हायला लागतं की जो आपला माकड हाड आहे माकड हाडच्या साईडला सायक्रोइलॅक एक बोन असतं तिथं त्याची सुरुवात व्हायला लागते आणि कालांतराने काय व्हायला लागतं की जे आपले मणक्यांची रचना आहे ते एकमेकांना फ्यूज व्हायला लागते आणि त्या कालांतराने तो वाढत जातो। काही पेशंटला अगर तुम्ही बघण्यात आलं असेल की तुम्हाला त्यांना मान सुद्धा हलवता येत नाही किंवा तेवढा स्टिफनेस येतो, अगर त्यांना मान टर्न करायचं असेल तर पूर्ण त्यांचं शरीर टर्न करावं लागतो, ही जी कंडिशन आहे त्याला आम्ही अँकोलायझिंग स्पॉन्डिलायसिस असं म्हटलं जातं। डॉक्टर, थोड्याच वेळात पुन्हा एकदा त्या मुद्द्याकडे वळूया। या अगोदर आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन घेऊया। हॅलो मॅडम, माझं नाव आशुतोष आहे। आशुतोष, आपण कुठून बोलताय? मॅडम, मी लोकल पुण्यावरून बोलतो। ओके, पुण्यातून बोलताय। डॉक्टर आपल्याला ऐकत आहेत, आपला प्रॉब्लेम काय आहे? हॅलो, हा बोला। हा, परंतु काय माझा भरपूर वेदना होतात। तुमचा थोडा आवाज व्यवस्थित ऐकू येत नाही, तुम्ही थोडा जोरात बोलाल का? हा मॅडम, माझं वय 25 आहे, तोच बोलतो। हा हा, माझं जे पायाचा अंगठा आहे ना अंगठापासूनच जेव्हा जे अंगठा आहे तिथूनच वेदना होतो। बर, फक्त अंगठा अंगठ्यालाच त्रास होतोय का?
बर बर ठीक आहे. नॉर्मली जे तुम्हाला जो त्रास झालाय तो माइट बी तो आर्थरायटिस एक जो टाइप आहे ज्याला आम्ही गावटी आर्थरायटिस म्हणतो त्या टाइप मध्ये तुम्हाला तो त्रास आहे. नॉर्मली जसं तुम्ही मला म्हणलं की अंगठ्याच्या एका साईडला तो जास्त जाणवलाय, म्हणजे या गावटी आर्थरायटिस मध्ये काय होतं की एखादा जॉईंट इन्वॉल्व्ह व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये थोडस लाल जे रेडनेस दिसायला लागतो आणि एकदम ठणक असते त्या जॉईंट मध्ये. आणि जिमच्या मुळे काय होतं की जास्त आपण डाएट मध्ये चेंजेस करतो किंवा जास्त नॉनव्हेज खायला लागतो, ह्याच्यामध्ये काय होतं की या गावटी आर्थरायटिस मध्ये काय होतं की युरिक ऍसिड जे शरीरामध्ये आहे रक्तामध्ये तो लेवल वाढला जातो. आणि जे तुम्ही आता जिम साठी जे तुम्ही पदार्थ वगैरे खाताय त्याच्यामध्ये अगर त्याच्यामध्ये मटण वगैरे खाण्यात जास्त येत असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं की युरिक ऍसिड लेवल तुमचा वाढतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला वारंवार हा त्रास जाणवतोय. याच्यासाठी मुख्यतः पहिलं तुमच्या डाएट मध्ये चेंज करणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला होमिओपॅथिक मेडिसिन्स घेणं खूप गरजेचं आहे कारण की हे रिकरन्स आहे, वारंवार हा त्रास परत परत येत असतो. त्याच्यामुळे तुम्ही प्रॉपरली आमच्या पुणे ब्रँचला डेक्कनला या, व्हिजिट करा. त्याच्यामुळे मध्ये आपण आपण तपासणी करून घेऊयात तुमच्या रक्ताची आणि त्यानुसार आपण ट्रीटमेंट देऊयात तुम्हाला. ओके सर, पुण्यात डेक्कन या ठिकाणी आपलं नंबर वेधशाळेचं क्लिनिक आहे, नक्की तिथे व्हिजिट करा आणि हा उपचार अतिशय साधारण सोप्या रीतीने निदान करता येऊ शकतं तर नक्की भेट द्याल. धन्यवाद सर. मी भेटते तुला फार्म हाऊसवर. म्हणजे यांचा आता निलमला पण संपवायचा प्लॅन आहे का काय? मला नाही सेलिब्रेशन करायचं फार्म हाऊस वरती. काय करायचं आपण? मी एक हॉटेल बुक केले, त्याचं नाव पत्ता आणि रूम नंबर मी तुला पाठवते. काही झालं तर मी माझा प्लॅन फेल करणार नाही. सोमवार ते शनिवार रात्री 10:30 झी मराठीवर काढून टाकूया. आज शक्य डा फोडणीतले हळद खूपच चिवट. आता वॉशिंग मशीन पहिला हे फक्त मशीन एम पॉसिबल. पॉसिबल नवीन एरियल मॅटिक मुळे याची स्टेन गार्ड टेक्नॉलॉजी काढते हळदी सारखे इम्पॉसिबल डाग मशीन मध्ये देखील. फॅन्टास्टिक डाग सर्वोत्तम काढतो एका धुलाईतच. हा चहा गोल्ड स्टँडर्ड आहे जो अप्पर आसामच्या सेकंड फ्लश चहाच्या 5 प्रकारच्या पानाने बनलेला असेल, जी देतात गोड चव, रंग, कडकपणा, घट्टपणा आणि याची ऑर्थोडॉक्स पानं देतात मनमोहक सुगंध. पण तसा नसेल तर ट्राय करा विक्रम गोल्ड आणि अनुभव करा त्याचा सुवर्ण खरेपणाचा. विक्रम गोल्ड टी, गो फॉर गोल्ड. फ्युचुरा कुक अँड सर्व्ह बोल, परफेक्ट पास्ता ऍट होम. वाव, हेवी गेज कुक अँड सर्व्ह बोल फ्युचुरा. कामाच्या दिवशी तरी येळेवर येत की रे? तुम्हाला काय काळीज बिळीज आहे का? नाही भाऊ पडला माझा. रेस्टॉरंट वर डॉक्युमेंटरी डॉक्युमेंट आणलेत ना मी, आधार कार्ड किशत घेऊनच मिळतो मी. माझ्याकडे एक स्कीम आहे. संजय रंजा, माझा दागिना कुठे गेला? Ben Bard, 13 फेब्रुवारी दुपारी 12 आणि संध्याकाळी 6 सी टॉकीज वर. वेदनेपासून तात्काळ मुक्तीसाठी बॉलिनीमॅक्स याचा 2% डायक्लोफेनॅक फॉर्म्युला सामान्य स्प्रेच्या तुलनेत 3 लवकर वेदना घालवतो. ट्रेनिंग चालू ठेवूया, वेदनेसाठी वेळ नाही. Everything is theoretically impossible until it is done. काय बया काय दिसले ती तुम्हाला, तरी स्वतःच्या चौकीसाठी स्वतःच्या हाताने लाडू करून द्यायला लागते ती. ह्यावर सही केल्याशिवाय मला तुला दिलेला शब्द पाळता येणार, मला दुसरं लग्न करता येणार. आज संध्याकाळी 7 झी मराठीवर. प्लीज वेलकम मी, मायसेल्फ मी, मायसेल्फ असली मी. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की अर्थरायटिसचे 100 जास्त प्रकार आहेत, तर याची लक्षणं काय आहेत, कुठल्या प्रकारचं काय लक्षण असतं आणि एखाद्या जेही प्रेक्षक वगैरे आपल्याला बघतो आहे त्यांना कशा प्रकारे कळणार की त्यांना अर्थरायटिस आहे की नाही? डेफिनेटली सुरुवात आपण ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणजे संधिवातापासून आपण सुरुवात करूयात. नेमकं
संधिवातामध्ये काय होतं की आता नॉर्मली आधीच्या काळात हा एवढा खूप कॉमनली दिसायचा नाही हा आजार, कारण की ओल्ड एज मध्ये म्हणजे 50-60 नंतर हा आजार दिसायचा. पण आता कसं झालंय की 30-35 वयाचे लोक सुद्धा आमच्याकडे येतात की आम्हाला जॉईंट पेन वगैरे होतोय. तर का असं होतंय? कारण की याच्यामागे लाईफस्टाईलचं तर डेफिनेटली हात आहे की लाईफस्टाईल व्यवस्थित न असणे किंवा तुमचं वजन वाढत गेलं. सपोज आता या पायांचे जे हाड आहेत की म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये काय होतं की जे मोठे हाड आहेत जसं गुडघ्याचं हाड किंवा आपल्या पाठीचे हाड, खांद्याचे हाड, जे मोठे जॉईंट्स आहेत तिथे इन्व्हॉल्वमेंट होते याची. मग इथे इन्व्हॉल्वमेंट झाल्यानंतर काय व्हायला लागतं की ह्याच्यावर प्रेशर यायला लागतं. अगर काही रुग्णांचं वजन जास्त आहे तर काय होतं की त्या रुग्णांच्या वजनामुळे त्याच्यावर प्रेशर यायला लागतो. प्रेशर येऊन काय होतं की जसं मी म्हणले की दोन हाड आहेत ह्याच्यामध्ये अगर त्याच्यावर प्रेशर यायला लागलं कालांतराने काय होणार, त्याची आतली जी स्पेस आहे ती कमी होणार. स्पेस कमी झाली तर काय होणार, कालांतराने ते एकमेकांना घासले जाणार. आता दोन हाड एकमेकांना घासले गेले तर काय होणार, त्याच्यामध्ये फ्रिक्शन होणार, त्याच्यामध्ये घर्षण होणार. घर्षण होऊन काय होणार, त्याचे बारीक 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 जे तुकडे आहेत ते आतमधल्या ज्या द्रव्यामध्ये पडतात, त्याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो. ज्याला आम्ही ऑस्टिओफाइट्स पण म्हणतात की हाडांची जी रचना चेंज होते आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक वरच्या साईडला एक चेंजेस व्हायला लागतात हाडांमध्ये, तेही आपल्याला बघायला लागतं. मग असे पेशंट्सला सर्व सकाळी सकाळी उठून त्यांना चालता येत नाही, त्यांना नॉर्मलचे जे मुवमेंट आहेत त्याच्यामध्ये त्रास व्हायला लागतो, ते लवकर थकतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला भेटतात. इवन दो हाडांमध्ये सूज जाणवते पायांमध्ये किंवा पायांमध्ये कटकट असा आवाज जाणवतो नॉर्मली कॉमनली, म्हणजे नेमकं का? कारण की तुमची झीज झाली आहे, त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी आहे का, विटॅमिन डेफिशियन्सी आहे का, हेही आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे नॉर्मली आपल्याला संधिवाता म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये हे सारे लक्षण आपल्याला दिसून येतात. सुषमा थोडस इंटरप्ट करते कारण की आपल्याला पुढचा एक फोन आलेला आहे. हॅलो. हॅलो. येस सर, आपण आपलं नाव सांगाल आणि आपण कुठून बोलताय? माझं नाव अमित आहे, मी मुंबई डोंबिवलीतून बोलतोय. येस अमित सर, बोला. सर मला एक 7-8 वर्षापूर्वी मला चिकनगुनिया झाला होता. त्या दिवसापासून म्हणजे तेव्हापासून मला जॉईंट पेन होत, जे छोटे छोटे जॉईंट आहेत ते वेदना वगैरे होत आहेत, आणि म्हणजे अगर ट्रीटमेंट पण घेतलाय पण ते तात्पुरतं बरं होत आहे, परत ते स्टार्ट होत आहे. तर आपल्या होमिओपॅथी मध्ये ते क्युअर होऊ शकतो का, आजार बरा होऊ शकतो का माझा? ठीक आहे अमित, तुम्हाला चिकनगुनिया झाला होता आणि त्याच्यानंतर तुमचे जॉईंट पेन स्टार्ट झालेत, बरोबर? कधी कधी काय होतं की शरीरामध्ये आर्थरायटिस जो प्रकार आहे, जसं मी आता बोललेली की आर्थरायटिस मध्ये खूप प्रकार आहेत, 100 जास्त प्रकार आहेत. तर तुमचा जो प्रकार आहे ते आपल्याला प्रॉपर बघणं गरजेचं आहे, कारण की चिकनगुनिया तुम्हाला पास्टला झालाय आणि सध्या तुम्हाला कुठं त्रास होतं, कुठल्या कुठल्या जॉईंट्सला अफेक्ट होतं, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कारण की याच्यामध्ये नेमकं काय की बाबा व्हायरल आर्थरायटिस आहे, बॅक्टेरियल आर्थरायटिस आहे, नेमकं रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ह्याचं निदान करणं खूप गरजेचं आहे. आणि याचं निदान करण्यासाठी आपल्याला ब्लड इन्व्हेस्टिगेशन करणं, त्याचबरोबर काही गरज पडले तर एक्सरे MRI करणं खूप गरजेचं आहे, कारण की आपल्याला व्यवस्थित बघणं गरजेचं आहे, कारण की ते तुमच्या पास्ट मध्ये झालेलं आहे. ठीक आहे, आता नेमकं त्याच्यानंतर काही त्रास आहे का किंवा किती पद होतं, या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस व्यवस्थित इन्व्हेस्टिगेट केलं तर त्यानुसार आम्हाला ट्रीटमेंटमध्ये बदल करता येईल तुमच्या. त्याच्यामुळे एकदा तुम्ही मोस्ट प्रोबॅब्ली तुम्ही क्लिनिकला येऊन तुमचे इन्व्हेस्टिगेशन घेऊन या, त्यानुसार आम्हाला बघता येईल की नेमकं काय बदल झालाय आणि त्यानुसार आम्ही त्यानुसार तुम्हाला मेडिसिन्स देऊयात आणि डेफिनेटली तुमचा जो त्रास आहे त्याच्या वेदना तुम्हाला डेफिनेटली कमी होतील. धन्यवाद आज इथे फोन केल्याबद्दल. बाकी आणि कुठल्या प्रकारांमध्ये मला वाटतं युवकांमध्ये हात हे आता प्रमाणात वाढत चाललेलं आहे, त्यांनी कशा प्रकारचे लक्षणांकडे लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला वाटतं? डेफिनेटली आता जसं मी म्हणलं की ऑस्टिओआर्थरायटिस आजकाल कमी एजच्या ग्रुपमध्ये पण दिसायला लागतो, त्याचबरोबर जे आता अर्ली म्हणजे 26-25 मध्ये अशा लोकांना सुद्धा रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात हा प्रकार खूप आजकाल दिसायला लागलाय. आता पहिली गोष्ट हा असा आहे की हा याच्या मागचे जे कॉजेस आहेत, जसं की हा जेनेटिक कॉज एक म्हणू शकतो, कारण की आई वडिलांना कुणाला तरी आहे घरामध्ये आणि त्याच्यानंतर तुम्हाला सुरुवात झालीय. दुसरी गोष्ट मेंटल स्ट्रेस, आजकाल लाईफस्टाईल एवढी फास्ट झालेली आहे, जॉब स्ट्रेस, घराचं स्ट्रेस, बाहेरचं काहीतरी स्ट्रेस, कुठे ना कुठे पेशंट या सगळ्या गोष्टी मनातल्या मनात दडपल्या जातात आणि याच्यामधून जो ताणतणाव निर्माण होतो त्याच्यातून काही काही आजार निर्माण होतात. कारण की हा ऑटोइम्युन डिसीज आहे, म्हणजे सेल्फ मेड डिसीज किंवा आपली प्रतिकारशक्ती आपल्या अगेन्स्ट काम करायला लागते, या सगळ्या गोष्टीमध्ये चेंजेस होतात. किंवा काही लोकांना एक्सेसिव्ह स्मोकिंगची सवय असते किंवा एक्सेसिव्ह ड्रिंकची सवय असते, हेही खूप महत्वाचं आहे. प्लस त्याचबरोबर काही लागलेलं आहे का, काही इंजुरी झाली आहे का, काही मागच्या
मागच्या तुमच्या पास्ट हिस्ट्रीमध्ये काही आजार झाले आहेत का हेही त्याच्याबरोबर बघणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला निदान करणं खूप गरजेचं आहे की रुमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसायला येतात आणि हे कमी एज ग्रुपमध्ये होणारा आजार आहे आणि ह्याला प्रॉपरली बघणं खूप गरजेचं आहे कारण की यंग एजमध्ये होणार आहे. ह्याचा इफेक्ट फक्त हाडांवरच होत नाही, ह्याचा इफेक्ट तुमच्या डोळ्यापासून तुमच्या हृदयावर होतो, तुमच्या फुफ्फुसांवर होतो, प्रत्येक बाकी जे अवयव आहेत त्यांच्यावर त्यांचा इफेक्ट व्हायला लागतो. त्याच्यामुळे अगर तुम्ही या गोष्टींची अगर व्यवस्थित अगर ट्रीटमेंट नाही घेतली तर कालांतराने त्याचे दुष्परिणाम खूप जास्त बघायला भेटतात आपल्याला. जसं तिसरा जो प्रकार मी तुम्हाला म्हणते की जसं गावठी अर्थरायटिस आपण जे बोलतोय की नॉर्मली काय होतं की शरीरामध्ये जो युरिक ऍसिड लेवल हा वाढला जातो काही कारणामुळे. सपोज आपल्या किडनीचं काम काय आहे की नॉर्मल जे रक्त पुरवठा किंवा पाणी ते शुद्धीकरण करणं आणि वेस्ट प्रोडक्ट बाहेर पाठवणं हे त्याचं मुख्य कारण आहे. पण काय होतं किडनीमध्ये काही कारणामुळे वेस्ट प्रोडक्ट बाहेर पडले जात नाही किंवा किडनीचं काम व्यवस्थित होत नसेल तर मग काय होतं की शरीरामधला युरिक ऍसिड लेवल वाढत चालला आहे. मग वाढत चालल्यामुळे काय होतं की शरीरामध्ये कुठेतरी ते डिपॉझिट व्हायला लागलं, त्याचे क्रिस्टल डिपॉझिट व्हायला लागले, ते किडनीमध्ये पण होऊ शकतो. त्यालाच आपण किडनी स्टोन असं म्हणतो. अगर तोच एखाद्या जॉईंट मध्ये अगर युरिक ऍसिड वाढायला लागला तर मग काय होणार, तो जॉईंट इन्वॉल्व्ह होणार, त्याच्यामध्ये अशी क्रिस्टल होणार, त्याची मुव्हमेंट होणार नाही, पेशंटच्या त्या हाडांमध्ये काय व्हायला लागतं की एकदम रेडनेस दिसायला लागतं, त्याच्यामध्ये स्वेलिंग दिसायला लागते, पेशंटला नॉर्मल एवढा टच सुद्धा टॉलरेट होत नाही, म्हणजे सहन होत नाही. का? कारण की त्याची इंटेन्सिटी खूप असते. जसं एखाद्या आपल्याला दुःख म्हणजे एक पू झाल्यावर कसं ठणकतं त्या लेवलला ते ठणकलं जातं आणि एकदम हे ऑन ऑफ सडन असतं. म्हणजे असं नाही की तुम्हाला 5-6 वर्षापासून आहे किंवा आता होऊ शकत नाही, असं नाही. हा कधीही होऊ शकतो. याचं पर्टिक्युलर रिझन आहे की शरीरामध्ये खाण्यामध्ये युरिक ऍसिड लेवल जे जास्त होतं त्याच्यामुळे होतं. प्लस जसे की काही लोकांना डेली मटण खायची सवय असते, वारंवार ते मटण खातात किंवा सी फूड खातात, अशा लोकांमध्ये सुद्धा युरिक ऍसिड वाढण्याची शक्यता असते आणि त्याच्यामधून हा तुम्हाला गावठी अर्थरायटिस तुम्हाला बघायला भेटतो. त्याचबरोबर जसं मी म्हणाले की व्हायरल अर्थरायटिस प्लस बॅक्टेरियल अर्थरायटिस किंवा सोरायटिक अर्थरायटिस हेही एक अर्थरायटिसचे प्रकार आहेत. आता सोरायटिक अर्थरायटिसमध्ये अगर आपण बघायला गेलो की ज्या लोकांना सोरायसिस आहे, सोरायसिस म्हणजे हा त्वचेचा एक आजार आहे ज्याच्यामध्ये तुमची जी त्वचा आहे ती झिजते किंवा वरचे जे पापुंद्रे आहेत म्हणजे वरची जी लेअर आहे ती झिजली जाते आणि त्याचे जसं एक डँड्रफ कसा पडतो आपल्या शरीरामध्ये, सेम त्या लेवलला आपल्या शरीरावरून किंवा या जखमेतून बारीक असे पार्टिकल दिसायला लागतात. मग काय व्हायला लागतं की इनिशियल लेवलला आपण टेम्पररी काहीतरी ट्रीटमेंट करतो, त्याला क्रीम वगैरे लावतो, पण कालांतराने काय होतं हे तर कम्प्लिटली जात नाही. त्याच्याच बरोबर काय होतं की रुग्णाला त्वचेचे जे आजार बरोबर त्यांचे जॉईंट ही पेन व्हायला लागतात. ऑलरेडी सोरायसिसच्या पेशंटला काय व्हायला लागतं की त्याच्यामध्ये खाज खूप असते, त्याच्यामध्ये बर्निंग खूप असतं, सिव्हिअर वेदना होत असतात, त्याचबरोबर त्यांचे जॉईंट इन्व्हॉल्वमेंट व्हायला लागतात. त्यालाच आम्ही सोरायटिक अर्थरायटिस असं म्हणतो. प्लस जसं म्हणले मी तुम्हाला की व्हायरल अर्थरायटिस. आता व्हायरल अर्थरायटिस म्हणजे काय की व्हायरल याच्यामध्ये कुठलाही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन झालं असेल आणि त्यातून जे तुम्हाला जे आजार झालाय त्याला आम्ही व्हायरल अर्थरायटिस असं म्हणतो. किंवा त्याचबरोबर बॅक्टेरियल अर्थरायटिस म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की नेमकं की कुठल्याही बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळं आपल्याला तो व्हायला लागतो किंवा सेप्टिक अर्थरायटिस आपण त्याला म्हणलं जातो. याचबरोबर बाकी जे त्याचे जे प्रकार आहेत जसं तुम्ही म्हणलात की मला आजकाल मान दुखी, कंबर दुखी हा प्रमाण खूप बघण्यात येतो. नेमकं काय होतं की जी हाडांची जी रचना आहे प्रत्येक हाडांमध्ये काय होतं की दोन हाडांमध्ये गॅप असतो. आता सपोज मी हे हा बोट हलवते ह्याच्यामध्ये काय की गॅप आहे. अगर हे दोन जॉईंट अगर कंटिन्यू असले असते तर माझी मुवमेंट झाली नसती. म्हणजे ह्याच्यामध्ये एक स्पेस आहे. आ स्पेसमध्ये काय होतं की आतमध्ये कार्टिलेज म्हणजे गादी जसं आम्ही म्हणतो ह्याचा अगर प्रमाण कमी झाला म्हणजे आतली ही गादी काही कारणामुळे झिजत गेली किंवा आतमध्ये जो द्रव्य आहे त्याचं प्रमाण अगर कमी होत गेला तर काय होणार, हे जवळ येणार, जे दोन हाड आहेत ते जवळ येणार. ते जवळ आल्यानंतर काय होणार, त्याच्यामध्ये ते एकमेकांवर घासले जाणार. घासले जाऊन काय होणार की त्याच्यामध्ये वेदना होणार, त्याच्यामध्ये सूज येणार, पेशंटला तीव्र वेदना जाणवतील. प्लस त्याचबरोबर आतमधल्या ज्या आता एवढं जॉईंट म्हणजे फक्त जॉईंट नाहीये, त्याचबरोबर रक्तवाहिन्या आहेत, त्याचबरोबर नर्व आहे. म्हणजे या साईडला किंवा ज्या हाडांना नर्व सप्लाय होतो किंवा पेशंट आपल्याला खूपदा म्हणतात की मला मुंग्या येतात किंवा माझ्या हातापायांमध्ये काही मला जाणवत नाही, खूप नमनेस जाणवतो. काय होतं नेमकं, म्हणजे कुठे ना कुठे त्यांची नर्व म्हणजे नस कुठे ना कुठे दाबली गेली आहे का काय होतं नेमकं हे बघणं खूप गरजेचं आहे. नक्कीच दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय हे खरं. मी स्वतः जाऊन बोलतो तिच्याशी. घरच्यांना हनीमून सांगून अमेरिकेला घेऊन जाणार होता. सतत खोट आणि फक्त खोट.
खूप सहन केलं, खूप झालं, पण आता स्पष्ट सांगते यापुढे मी ऍडजस्ट करणार नाही. उद्या रात्री 9 वाजता झी मराठीवर. किती सुंदर, इतकी कामं करून पण तुझं पेट कधीच कमी नाही होत. कस गोदरेज नंबर 1 मध्ये आहे 3/4 नैसर्गिक गुण आणि हळद चंदन जे देतात माझ्या त्वचेला नैसर्गिक ते. गोदरेज नंबर 1 निखार. आता फक्त 10 रुपयात आपला सर्वात मोठा साबण गोदरेज नंबर 1. हा चहा गोल्ड स्टँडर्ड आहे जे अपर आसामच्या निवडलेल्या भागातील 5 प्रकारच्या हायग्रोन आणि सेकंड फ्लश चहाच्या पानांनी बनवलेला असेल, ज्यामध्ये सर्वोत्तम गोड चव, रंग, कडकपणा, घट्टपणासाठी छोट्या आणि मोठ्या विशेष पानांचं मिश्रण असेल आणि मनमोहक सुगंधासाठी लांब ऑर्थोडॉक्स पान असतील. जर आपल्या चहामध्ये हे नसेल तर ट्राय करा विक्रम गोल्ड चहा आणि अनुभव करा त्याचा सुवर्ण खरेपणाचा. विक्रम गोल्ड टी, गो फॉर गोल्ड. तू क्याला हडळीनी उचललास ना? हडळीती माणसाच्या नावर नाही भाई, सिद्ध पुरुषाचं काम आहे ते. प्रभावी 3-in-1 कॉन्स्टिपेशन रिलीफ आता उपलब्ध टेस्टी मिंट आणि मिक्स फ्रूट फ्लेवर्स मध्ये. अरे तुम्ही कॉलेज फॉर्म वर सही नाही केली बेटा? पण मुंबई का, इथे पण चांगल्या कॉलेज मध्ये मिळतोय सेम कोर्स, तोही वॉकिंग डिस्टन्स वर. डॅड मला तर माहित आहे ना, अजून पण बरंच काही करायचंय मला. डॅड ही माझ्यासाठी चालण्याची नाही, धावण्याची वेळ आहे. तेव्हा आजपासून रोज 1 चमचा नेसकॅफे, गरम पाणी, थोडं दूध आणि थोडी साखर. आता ज्या स्पर्धेमध्ये तू उतरली आहेस त्यामध्ये फ्युएल तर लागेलच ना? स्ट्रॉंग आहे तुझ्यासारखी. अच्छा सांग, कुठे साइन करायची? गुड फूड गुड लाईफ. नमस्कार, मी सर्जेराव भैरट पाटील. वाड्यातल्या सगळ्या गोष्टी मला ठाऊक आहेत. ती भया त्या वाड्यात माझी वाट बघत असेल. दररोज अपचन, जडपणा आणि गॅस, आणि लोक म्हणतात ऑइली होत. जास्त खाणं झालं, प्रॉब्लेम तुमच्यात आहे, तुमची कमकुवत पचन शक्ती. म्हणून जेवण झाल्यावर 35 आयुर्वेदिक तत्व असलेलं झंडू 45 डायजेस्टिव्ह टॉनिक हे पोटाला करते आतून स्ट्रॉंग 30 दिवसात. झंडू 45. मंगरूनची टीम घालणार किचन मध्ये कल्ला. सीन 1. मेधा ते मोबाईल काढून आणला. मी लुडो खेळतो ना. बिल किती आहे माहितीये का? हा हा उजू युनिक आहे तिकडे आला युनिक. अरे हो ना, काही एवढं बिल वाढत नाही. मी राहिला माझं, मी देत पैसे पाहिजे. आज रात्री 9:30 झी मराठीवर. नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बद्दल आपण इथे बोललेला आहात, तर याच्याबद्दल काय, याच्यात काय वेगळेपण आहे, बाकीच्या हॉस्पिटल्स मध्ये काय वेगळेपण आहे आणि तुमच्या मध्ये काय वेगळेपण आहे? जसं मी तुम्हाला म्हणले की आमच्याकडे आम्ही जे प्रेफर्ड, म्हणजे ज्या रुग्णाला आम्ही जे प्रेफर करतो की जसं की नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनल मेडिसिन, जसं मी म्हणलं तुम्हाला की नॅनो म्हणजे की सूक्ष्म श्वसन आणि जेनेटिक म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आजी आणि आजोबांना कोणाला तरी घरात दमा आहे आणि तो परत मुलांना येतो, म्हणजे काय की जेनेटिकली तो फॉरवर्ड होतोय, म्हणजे पुढे येतोय. मग आपल्याला काय करायचंय की तो आजार पुढे नाही जायला पाहिजे, तो तिथल्या तिथं ते मेडिसिन्सनी कमी व्हायला पाहिजे. म्हणजे जेनेटिक गोष्टी सुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याचा फिजिकल मेकअप, काही त्यांना ताणतणाव आहे का माइंड लेवलला, कारण की आता खूप सारे आजार आहेत की जे स्ट्रेसमुळे येतात, कारण की आजकाल आजारांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नेमकं त्या रुग्णाला काही ताण आहे का, घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, कुठे त्याला काही डॉमिनेशन होत आहे का, कुठे त्याचं दडपण होत आहे का, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. कुठल्या तरी शॉक मधून आला आहे का, कुठली एखादी जवळची व्यक्ती त्याची गेली आहे का, ह्याच्यानंतर त्याला हा आजार झालाय का, या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. मग एखाद्या गोष्टीला तेवढा पुरतं तेवढं औषध देणं गरजेचं नसतं. एखाद्या गोष्टीला तुम्हाला मुळापासून अगर ते बाहेर काढायचं असेल तर त्या आजाराच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. जेव्हा आपण त्याच्या मुळापर्यंत जाऊ त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट करू, आणि एकदा अगर आपण त्याला व्यवस्थित ट्रीटमेंट दिली तर तो रुग्ण हळूहळू करत पूर्णपणे बऱ्या होण्याच्या शक्यता दाट असतात. नमोवैद्य शाळेचे सध्याचे क्लिनिक सध्या मुंबई, पुणे, सोलापूर या 3 ठिकाणी कार्यरत आहे. आणि मॅडम पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे. हॅलो,
हॅलो नमस्ते मॅडम, मी बीड मधून बोलतो. नमस्कार सर, आपलं नाव? माझं निखिल आहे मॅडम. निखिल सर, येस सर, डॉक्टर आपल्याला ऐकत आहेत, आपल्या काय समस्या आहेत? हा मॅडम, डॉक्टर कनेक्ट केलं. हो हो, बोला बोला निखिल, ऐकू येते मला, बोला काय त्रास आहे तुम्हाला? मला त्रास नाही मॅडम, माझ्या वडिलांना आहे, त्याला गुडघ्यामध्ये नमला आवाज येतो मॅडम, चालताना वगैरे जास्त वेळ उभं राहत नाही, ते त्यांचं वय पण 60 आहे, त्याच्यामुळे भरपूर ठिकाणी मी दाखवलेलं आहे, परंतु काही फरक पडत नाही. बर, वय त्यांचं 60 आहे. हा 60 वय. नॉर्मली हे जे तसं तुम्ही जे लक्षणं म्हणताय त्याच्यानुसार वयानुसार जे हाडांमध्ये जी झीज होते त्याच्यामुळे जो आजार होतो त्याला जसं आपण संधिवात म्हणतो तोच प्रकार त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिसची सुरुवात किंवा ऑस्टिओआर्थरायटिस त्यांना आहे हे एक निदान आहे. आणि ह्याच्यासाठी जसं मी आधी तुम्हाला म्हणलेलं आहे की टेम्पररी लेवलला तुम्ही जशी ट्रीटमेंट घेतला तेवढं पुरतं ते कमी होणार आणि वारंवार ते परत येणं हा जो त्याचा जो साईड इफेक्ट आहे सगळ्यात मोठा ते खूप डेंजरस आहे. आता आपल्याला नॉर्मली आपल्या आमच्या साईडला आम्ही नम्मा वैद्यशालामध्ये जी ट्रीटमेंट देणार त्या रिगार्डिंग की कारण की हा जॉईंट मधला स्पेस कमी होऊन त्याच्यामध्ये घर्षण होऊन हा आजार संभवतो त्याच्यामध्ये त्यांची पेनची इंटेन्सिटी खूप असते. तर नॉर्मली त्यांना क्लिनिकला येऊन त्यांची एक्झामिन करून आणि जसं तुम्ही म्हणलात मला की चालताना कटकट आवाज जो जाणवतो म्हणजे कुठे ना कुठे का कॅल्शियम डेफिशियन्सी आहे का अजून काय आहे हे बघणं खूप गरजेचं आहे. तेव्हा तुम्ही क्लिनिकला याल, त्यांना फिजिकल एक्झामिनेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, त्यानुसार त्यांची मेडिसिन्स देणं खूप गरजेचं आहे. आणि डेफिनेटली तुम्हाला जो वेदना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला त्रास कमी वाटेल तुमचा. धन्यवाद सर आज इथे फोन केल्याबद्दल. डॉक्टर, आणि एक प्रश्न विचारायचा आहे की हाड दुखणं किंवा जॉईंट दुखण्यासाठी आपण खूप वेळा बघतो की लोक बाम लावतात किंवा रिलीफ स्प्रे लावतात, हे कुठेपर्यंत चालणार आहे? आणि मला वाटतं वर्षानुवर्ष लोक बाम आणि रिलीफ स्प्रे वरती स्वतःचं काम ढकलून नेत असतात, तर याबद्दल काय बोलाल? डेफिनेटली खूप उत्तम प्रश्न आहे तुमचा, कारण की बघा आता हा तुम्ही जसं म्हणतात की वरच्या लेवलला अगर ते ऑइंटमेंट लावत असतील त्यांचा रूट कॉज काय आहे की आतल्या लेवलला त्यांचा आजार आहे. वरच्या साईडला तुम्ही काय लावले की टेम्पररी लेवलला ते रिलीफ वाटणार तुम्हाला अर्धा एक तास, पण त्यांचा रूट कॉज काय आहे आतल्या लेवलला त्यांना त्रास आहे, तर मग मेडिसिन कसं द्यायला पाहिजे? त्यांच्या रूट कॉजला मेडिसिन्स द्यायला पाहिजे, जे आम्ही आमच्या होमिओपॅथीमध्ये आम्ही त्या हिशोबाने ते मेडिसिन्स देतो की म्हणजे एकदम रूट कॉजला अगर आपण मेडिसिन्स दिलं तर तो कॉज कमी होतो, त्याच्याबरोबरचे जे पेन्स आहेत तेही कमी होतात, प्लस आपले जे मेडिसिन्स असतात ते 0% साईड इफेक्ट असतात त्याच्यामध्ये, एकही साईड इफेक्ट नसतो. का? कारण की त्याच्यामध्ये नॅचरल कंटेंट मेडिसिन्स असतात, कुठलाही केमिकल कुठलाही पेन किलर्स असं आम्ही युज करत नाही, नैसर्गिक उपचार आपण पेशंट्सला देतो. याच नोटवरती श्रद्धा बायस मॅडम खूप खूप धन्यवाद इथे आल्याबद्दल आणि तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. नम्मा वैद्यशाळेच्या इतरत्र ही शाखा आहेत, सध्या आपण पुणे मुंबई आणि सोलापूर या तीन ठिकाणी कार्यरत आहोत आणि थोड्याच दिवसांमध्ये आपण औरंगाबाद नाशिक नागपूर आणि कोल्हापूर या चार भागांमध्ये आपली सेवा देण्यासाठी तत्पर होणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त जे ही प्रेक्षक वर्ग मला बघत आहे त्यांना नक्की आवर्जून सांगायला आवडेल की आपला नंबर स्क्रीनवरती आहे, तर नक्कीच फोन करायला विसरू नका, डायरेक्ट आपल्या डॉक्टरशी बोला आणि तुमच्या समस्यांचं निदान करून घ्या. धन्यवाद आज मला ऐकल्याबद्दल. मी प्रियांका राऊत आज इथे तुमची रजा घेते. धन्यवाद. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी.